सर्किटमुळे गोठ्याला आग लागली तर तीन जनावरे भाजल्या गेली व कार जळून खाक झाली. अहमदपूर तालुक्यातील बाबळदारा येथील दिलीप नारायण निळेगावकर यांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 10 लाखाचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 सुमारास घडली. या आगीमध्ये गोठ्यातील 3 जनावरे भाजली तर कार जळून खाक झाली आहे. बाबळदारा येथील दिलीप नारायण निळेगावकर यांच्या गोठ्याला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना निदर्शनास येताच गावकऱ्यांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग नियंत्रणात येत नव्हती. तोपर्यंत गोठ्यात असलेले 2 बैल 1 म्हैस होरपळून गेले होते आणि DVI कंपनीची स्विफ्ट कार जळून खाक झाली. गोठ्यात शेतीची अवजारे, जनावरांचा चारा, जनावरे असे मिळून 10 लाखाचे नुकसान झाले. आगीची माहिती नागरिकांनी आरोग्य व बांधकाम सभापती प्रकाश देशमुख यांना फोनद्वारे दिली. देशमुख यांनी अहमदपूर येथून अग्निशामक दलाला कळवून पाचारण केले व पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवून तातडीने उपचार करून जनावरांना उदगीर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवून दिले. बालाजी तोरणे, अहमदपूर प्रतिनिधी. त्याने दखल घेतली नाही. ही आमच्या गावातली तिसरी घटना आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागायची. आम्ही जिल्हा परिषद सदस्य देशमुख साहेबांकडे गेलो होतो, त्यांना सुद्धा कल्पना दिली. पुन्हा शिरोताज बाबासाहेब पाटलाला सांगितलं, त्याने दखल घेऊन त्यांनी स्वतः बोलले होते. तरी लाईनमॅन देतो म्हणले, लाईनमॅन दिले, 4 लाईनमॅन राहिला, पुन्हा नंतर गेला. आणि त्याला सांगितलं की उधर बोलतात आमच्यासोबत, आम्ही काय बोलायला गेले. आणि कुठलेच नाही, गावात सगळे वायर जे आहेत सगळे लूज आहेत.